आपल्या चॅनलवर आपण आज पहिल्यांदा ट्युटोरियलचा व्हिडिओ घेऊन येत आहोत। तर व्हिडिओची सुरुवात आपण करूयात बेसिकपासून आणि आज आपण शिकणार आहोत हाऊ टू पंच इन कराटे। देर आर मेनी टाईप्स ऑफ मार्शल आर्ट्स विच इन्क्लूड्स व्हेरियस पंचेस लाईक स्ट्रेट पंच, क्रॉस पंच, हुक पंच, अप्पर पंच। हिअर वी यूज टू टाईप्स ऑफ पंचेस इन कराटे, स्ट्रेट पंच, क्रॉस पंच। बोथ पंचेस आर ऑलमोस्ट सिमिलर हिअर। लेट्स सी हाऊ टू पंच इन कराटे। कराटेमध्ये पंच करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला हे लक्षात घ्यायची की आपल्याला पंच करताना नकल्स मारायचे आहेत। त्याचा आपला प्रश्न काय असेल, हे नकल्स काय आहेत, पंच काय, हे वरचे जे पॉईंट आहेत हे नकल्स आहेत। तर आपल्याला पंच करताना पहिल्या दोन बोटांचे, बोट बाहेर का, ह्या दोन बोटांचे जे नकल्स आहेत, ह्या दोन बोटांचे नकल्स, वन टू, हे दोन नकल्स फक्त आपल्याला मारायचे। आता आपण पंचचं प्रॅक्टिस करणार आहोत। पंच चालू करताना, प्रॅक्टिस करताना हात आपले कमरेवरती मागे ओढून घ्यायचे, ठीक आहे, मागे ओढा। हाताची पोझिशन मागे चेक करून घ्या। आता आपल्याला पंच करताना खालचा जो हात आहे, पहिला आपण लेफ्ट हँडने पंच करतो आहे, तर हात तो ट्विस्ट करून समोर येतो आहे। दुसरा पंच करताना राईट हँड पुढे येते आणि लेफ्ट हँड मागे जातो। हात जेव्हा चेंज होते, हा चेंज होताना दोन्ही हात ट्विस्ट होत आहे। ही झाली हाताची मोशन। आता आपण बोलूया टार्गेट पद्धत। कराटेमध्ये पंच करताना तीन टार्गेट आहेत आपल्याला, एक फेस, दुसरा स्टमक आणि तिसरा सेंटर। ज्यावेळेला फेसला टार्गेट करतो आपण, आपला पंच असेल नाकाच्या समोर। ज्यावेळेला आपल्याला अपोनंट नाही, आपण आपल्या नाकाच्या समोर, स्वतःच्या नाकासमोर पंच करणार। जर अपोनंट असेल मोठा, फेसला पंच केला नाकाच्या समोर, स्टमक पोटावर, ग्राउंड खाली सेंटरला। आता आपण या पंचेसमध्ये थोडंसं परफेक्शन करूयात। हॅन्स बॅक, फेस लेवल पंच। आता आपल्याला पंच करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला प्रत्येक पंच आपल्या बॉडीच्या सेंटरला असेल। हा पंच इकडे बाहेर किंवा इकडे एवढा क्रॉस नसेल। फेस लेवलला सांगितलं आहे तर तो बरोबर नाकाच्या समोर पंच असेल। दुसरा पंच आहे स्टमकचा, तर तो पंच आपली छाती आणि पोट दोन्हीच्या मध्ये जो पॉईंट आहे तिथं करायला। तिसरा पंच आहे ग्राउंड लेवल सेंटर पंच, दोन्ही पायाच्या मध्ये पंच करायचा। आता आपण पंचच्या पॉवरबद्दल बोलणार आहे। मगाशी आपण हाताच्या मोशनबद्दल बघितलं, तर आपण हात फिरवत होतो पंच करताना, हात ट्विस्ट होत होते, पंच ट्विस्ट व्हायचे। तर हे ट्विस्ट यासाठी होत होते, पंच ट्विस्ट झाल्यानंतर एक पॉवर क्रिएट होते, स्पीड भेटते हाताला आणि ग्रीप तयार होते। ते फक्त पॉवर असणं उपयोग नाही, पॉवर आणि स्पीड दोन्हीचं कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे, त्यावेळेला पंच आपला परफेक्ट होईल। आपण एक एक्झाम्पल बघूया। फक्त पॉवर लावल्यानंतर काय होतं आणि स्पीड आणि पॉवर दोन्हीच्या कॉम्बिनेशनने काय होतं, स्टार्टिंग तुमच्या समोर काहीतरी ऑब्स्टॅकल आहे किंवा अपोनंट आहे, तो थांबला आहे समोर, स्टेबल आहे, त्याला मागं फक्त पुश करतो आहे, तर मला पॉवर लावायला लागतं, ठीक आहे, पॉवर लावतो आहे मी, पण त्याला मागं पुश करायला प्रॉब्लेम होतो आहे मला, तो पटकन पुश होत नाही। आता मी स्पीड आणि पॉवर दोन्ही त्याच्यावर वापरून त्याला मागं पुश करणार। गेला मागे, आत्ता जे तुम्हाला दाखवलं तुम्ही स्वतः प्रयोग करून बघू शकता। ताकद लावून पंच करायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे, तर आपल्याला सवय असते पंच उचलल्यापासून संपेपर्यंत आता ताकद लावून ठेवायचं। तर या ताकदीचा काहीच उपयोग होत नाही आपल्याला, इथं फक्त एनर्जी वेस्ट होती। आपल्याला करायचं आहे काय, पंच उचलला आहे तिथून फक्त पंचला स्पीड द्यायचं। एकदा पंचने स्पीड पकडलं की तिथून पुढे आपल्याला पॉवर लावून पंच शूट करायचं आहे। तर आपण पंच बघूयात, निम्यावरून स्पीड लावतो आपण, स्पीडने पंच कर। इथं पंचने स्पीड पकडलं सुरुवातीला, एकदा स्पीड पकडली इथं हात आता आपण स्टॉप केला आहे, पण इथं ॲक्च्युली पॉवर लागली गेली, उचलताना लूज होता पंच, तिथं फक्त स्पीड पकडले। त्यानंतर आता इथं ताकद लागली,
इथून आता पंच शूट होणार आहे, ठीक आहे. आता पूर्ण पंच करून दाखव, ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कराटेमधलं सगळ्यात बेसिक पंच कसा मारायचा, स्पीड आणि पॉवर दोन्ही कॉम्बिनेशन कसं करायचं ते शिकलो. एकदा फक्त आपण पंच बघूयात कसे करायचे ते, आणि आपण व्हिडिओ संपूयात. कितकी पेप्सी, इट विल हेल्प यू टू लर्न पंचेस. कितकी पेप्सी इसे खाओ और पंच. आपण माइंडसेटवर आज प्रश्न आहे, नकल्स काय आहेत आपल्या बोटांच्या वरती. हे जे दोन बोटांचे हाड बाहेर आलेले आहेत, हाडका बाहेर आलेले आहेत. आता जे तुम्हाला दाखवलं तुम्ही स्वतः प्रयोग करून बघू शकता. बंद करा, तू 2 मिनिटं विचार करतोय जर काय बोलायचं आठवण झालं. 2 मिनिटं.